सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी राजा हा दारूच्या कैफात आणि कलुषाच्या जाळ्यात सापडला होता असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतलाय. सर्व शिक्षा अभियानात समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉक्टर शोभा साठे यांनी लिहिलं आहे. पुस्तकाचं प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केलं आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 18 संभाजी महाराजांविषयीचा उल्लेख आहे. रायगडावरून संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजीराजा दारूच्या कैफात आणि कलुषाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचं अंतकरण तिळतिळ तुटत होतं. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिलं असा उल्लेख या पुस्तकात आहे. संभाजी महाराज दारूच्या कैफात होते या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिजाऊंचा इतिहास सांगतो, तुम्ही आम्ही आपण त्या कुळात जन्मलो आणि त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रमात जर असा हलकट आणि दारू पिऊन जर इतिहास शिकवणार असाल, अभ्यासक्रमात माहिती देणार असाल, चावडीच्या नावाखाली असं शिक्षण देणार असाल, तर असे शिक्षण मंत्री किंवा शिक्षण आयुक्त यांच्या थोबडा हल्ले पाहिजेत. यांना काळ भासलं पाहिजे. सर्व शिक्षा अभियानाकडनं छत्रपती संभाजी महाराजांना मध्यपी ठरवण्याचा हा कट असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय.